कवठे महाकाळ या ठिकाणी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना कोरोना सेवा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कवठे महाकाळ महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप सानप यांना भारतीय मानवाधिकार संघटना दिल्ली ब्रांच यांच्या वतीने बळीराजा पार्टीचे प्रदेश महासचिव बाळासाहेब रास्ते, सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना माने, प्राध्यापक राजाराम पाटील, माऊली उद्योग समूहाचे सर्वे सर्वा वैभव तेली, न्यूज टुडे 24चे सांगली प्रतिनिधी सनी लोंढे यांच्या हस्ते कोरोना सेवा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये श्री सानप यांनी पेशाने माळकरी असल्यामुळे गोरगरिबांना समान वागणूक देऊन कधीही गरीब लोकांवरती अन्याय होऊ दिला नाही. त्यांना तगडा असा प्रशासकीय अनुभव आहे. कवठे महाकाळ मध्ये रुजू झाल्यापासून संदीप सानप यांनी अनेक चांगले निर्णय घेऊन आपली प्रशासकीय पकड मजबूत केली आहे. लॉकडाऊनमध्ये कर्फ्यूच्या निर्णयाने ते कवठे महाकाळ शहराला दिवस रात्र लाईट मिळावी अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत होते. आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप सानप यांनी लॉकडाऊनमध्ये 24 तास वीज सेवा सुरळीत ठेवली आहे. त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी अधिकारी त्यांच्या गुणाचा आणि कर्तृत्वाचा आदर करून भारतीय मानवाधिकार कल्याण संघटना दिल्ली ब्रांच यांच्या वतीनं कोरोना सेवा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी ॲडिशनल इंजिनियर MB गुगल, उपकार्यकारी अभियंता MB पाटोळे, DY मॅनेजर कोळी, DY मॅनेजर पाथरवट, कार्यकारी अभियंता जगदीश हिंगू, आदिनाथ पवार, महादेव पवार, अमोल माने ही मंडळी उपस्थित होती. कोरोनाचा काळ हा कठीण काळ होता, पण त्या दरम्यान वीज ही अतिआवश्यक सेवा म्हणून सर्वांना वीज पुरवठा अखंडित देणे अतिआवश्यक होतं. ते काम कसोशीने माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडण्यात आलेलं आहे आणि त्याच्या कामाचा यशाची पावती म्हणजे आपण आज माझा केलेला सत्कार आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे घरी राहून कोरोनाला यशस्वीपणे लढा दिलेला आहे, त्याच्यामुळे आज कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. ही एक आनंदाची बाब आहे. आपण सर्वांनी दिलेला सहकार्याबद्दल मी महावितरण कंपनीतर्फे धन्यवाद व्यक्त करतो. प्रतिनिधी सनी लोंढे, न्यूज टुडे 24, सांगली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.